नमस्कार, स्वागत आहे तुमचं सिम्पली मराठीमध्ये। भांडे साफ करताना यात सर्वात अवघड काम असतं ते म्हणजे जळालेली भांडे साफ करणं। अशा भांड्यांना बराच वेळ घासून सुद्धा यातील हे जळालेले डाग खूप सहजासहजी निघत नाही। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत कुठल्याही प्रकारची जळालेली भांडी काही मिनिटातच साफ करण्याची एक खूप साधी आणि सोपी पद्धत। इथे माझ्याकडे एक कुकर आहे जो खूपच खराब झालेला आहे। हा कुकर आज आपण साफ करणार आहोत। सर्वप्रथम गॅस ऑन करूया आणि या गॅसवरती ठेवूया हा कुकर। कुकर चांगला गरम झाला की यामध्ये पाणी ॲड करणार आहोत। जेवढा कुकर हा जळालेला आहे तेवढं पाणी आपण यात ॲड करणार आहोत। यानंतर यात ॲड करूया कुठलीही डिटर्जंट पावडर, तसेच एका पूर्ण लिंबाचा रस, त्यासोबतच या लिंबाची सालही आपण यात ॲड करणार आहोत। आता या पाण्याला चांगली एक उकळी येऊ द्या। गॅस मीडियम फ्लेमवरती ठेवून हे पाणी आपण असेच 5 मिनिटांसाठी उकळवून घेणार आहोत। 5 मिनिटं हे पाणी चांगलं उकळल्यानंतर आता आपण गॅस बंद करूया। आता या कुकरमधील पाणी हलकंसं थंड झालं तर हे पाणी ओतून देऊया। तुम्ही पाहू शकता या कुकरमध्ये काही डाग शिल्लक राहिलेले आहेत। आता हा कुकर पूर्णपणे साफ करण्यासाठी आपण इथे घेणार आहोत कुठलाही एक मेटल स्क्रबर, तसेच डिशवॉश लिक्विड। या मेटल स्क्रबर आणि डिशवॉश लिक्विडने आपण हा कुकर पूर्णपणे साफ करणार आहोत। तुम्ही पाहू शकता हे डाग खूपच इझिली निघत आहे। या भांड्याला आपल्याला खूप वेळ घासायची गरजही नाही। अगदी हलक्या हाताने घासल्यानंतरही हा कुकर खूप इझिली क्लीन झाला आहे। आता याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्या। तुम्ही या दोन्हींमधील फरक पाहू शकता। हा कुकर अगदी नवीनच वाटतोय। तर तुम्ही सुद्धा या मेथडचा वापर करून कुठलेही जळालेले भांडे खूप इझिली क्लीन करू शकता। तुम्हाला जर आमचा हा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका। अशाच काही खास टिप्स पाहण्यासाठी सिम्पली मराठी या चॅनलला सबस्क्राईब करा। सबस्क्राईब बटन समोरील बेल बटन प्रेस करा अशाच काही खास टिप्स सर्वप्रथम तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी।